हॅलो, वेलकम बॅक टू चॅनल. आज आपण अफगाणी चिकन बनवणार आहोत. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन लांब लांब पीसेसमध्येच घ्यायचं आहे. आता हे सर्व चिकन आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेऊन आपण या चिकनला कट्स करून घ्यायचे आहेत. चिकनला कट्स करून झाल्यानंतर आपण सर्वात अगोदर गरम मसाला बनवून घेणार आहोत. यासाठी मी इथे 2 टेबलस्पून जिरे, 2 चक्रफूल, थोडंसं दगडफूल, 3 हिरवी वेलची, 3 मोठी वेलची, 10 लवंग, 3 दालचिनीचे तुकडे आणि 15 काळी मिरी घेतलेली आहेत. हे सर्व आता आपल्याला अगदी बारीक फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तुम्ही विकतचासुद्धा गरम मसाला वापरू शकता, परंतु हा मसाला तुम्ही घरी बनवून ठेवल्यानंतर तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजमध्ये हा मसाला वापरू शकता. खूप छान टेस्ट येते याने. आता हा मसाला मी थंड करून वाटून घेतलेला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 ते 1.5 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या, 1 मोठा कांदा लांब चिरून आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे. आता एका बाऊलमध्ये मी इथे 1/2 कप दही आणि 3 ते 4 टेबलस्पून मलई घेतलेली आहे. ते दोन्ही आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण चिकन घेणार आहोत. त्यामध्ये वाटलेलं आपण हिरवं वाटण टाकलेलं आहे. 1/2 लिंबू यामध्ये आता आपण पिळणार आहोत. 1 टीस्पून इथे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि 1/2 टीस्पून इथे काळी मिरी पावडर टाकलेली आहे. हे आपण आता दही आणि मलईचं जे मिश्रण केलं होतं ते यामध्ये टाकणार आहोत. जो गरम मसाला आपण केला होता तो मी इथे 1 टीस्पून टाकणार आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून जवळजवळ 1/2 तास ते 1 तास ठेवायचं आहे आणि नंतर आपण चिकन बनवायला घेणार आहोत. खूप कमी सामानात आणि मस्त असं हे चिकन बनतं. नक्की ही रेसिपी करून पहा. आवडल्यास तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. पॅनमध्ये मी आता 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1-1 चिकन पीस ठेवत जायचं आहे. चिकनचे सर्व पीस ठेवून झाल्यानंतर जो मसाला आपला उरतो तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. चिकन 1/2 शिजल्यानंतर आपण हा मसाला त्यामध्ये मिक्स करणार आहोत. सुरुवातीला 1-5 मिनिट फास्ट फ्लेमवरती आपल्याला चिकन बनवायचं आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवणार आहोत. 1-10 मिनिटानंतर चिकनची एक बाजू छान अशी ब्राउन झालेली आहे. सर्व चिकन आपण पलटून घ्यायचे आहेत. आता परत आपण 1-5 मिनिट चिकन शिजवून घेणार आहोत आणि जो मसाला आपला राहिला होता तो यामध्ये आता सर्व टाकून घ्यायचा आहे. हा मसाला आता आपण चिकनमध्ये मिक्स करणार आहोत आणि 1 फास्ट फ्लेमवरती 5 मिनिट आपण चिकन बनवून घेणार आहोत. चिकन आता आपलं तयार झालेलं आहे, पण चिकनची चव अजून वाढावी म्हणून आपण इथे चिकनला स्मोक देणार आहोत. त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी ठेवलेली आहे. त्यामध्ये गरम केलेला कोळसा टाकलेला आहे आणि त्यावर आपण 1/2 चमचा तूप टाकलेला आहे. लगेच आपण पटकन त्यावर झाकण टाकून घ्यायचं आहे. 1-10 ते 15 मिनिट असंच ठेवून नंतर ती वाटी काढून घ्यायची आहे. आपलं अफगाणी चिकन तयार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा आणि आवडल्यास आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हॉट्सअपला शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.